महाराष्ट्रात आधुनिकता आणि शेती क्रांती ही खऱ्या अर्थाने कैलासवासी वसंतराव नाईक यांनी केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता शेतीकडे वळतोय. कोरोनामुळे तरुण वर्ग शेतीकडे वळू लागलाय. जिल्हा परिषद नेहमीच त्यांच्या सोबत राहील. कृषी विभागाशी निगडीत सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक यांनी वेंगुर्ले येथे जिल्हास्तरीय कृषी दिन 2020 कार्यक्रमात केलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, वेंगुर्ला पंचायत समिती तसेच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आयोजित कृषी दिन 2020 अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभ कार्यक्रम येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला या ठिकाणी पार पडला. यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक यांच्या व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, दीप प्रज्वलन व कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बाल विकास सभापती माधुरी बांदेकर, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, कृषी समिती सदस्य सुनील नकाशे, माजी सभापती यशवंत परब, सुनील मोरजकर, जिल्हा कृषी अधिकारी म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री अडसुळे, उपसभापती सिद्धेश परब, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर बी एन सावन, तालुका कृषी अधिकारी हर्ष गुंड, गटविकास अधिकारी उमा खारगे पाटील, प्रगतशील शेतकरी संतोष काडगे सहित शेतकरी व कृषी विभाग कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक ठाकूर यांनी प्रस्तावनेत कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला, तर यानंतर डॉक्टर बी एन सावन यांनी फळ संशोधन केंद्राच्या विविध उपक्रमांबाबत तसेच विविध रोपांबाबत विविध संशोधनांबाबत माहिती दिली. यावेळी राज्य शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शिवराम गोविंद गोपटे, कोरोना योद्धा म्हणून वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेस्त्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शेती अवजारे लाभार्थी श्याम शरद नवार यांना ग्रास कटर, संतोष उदय सावन यांना पॉवर स्प्रे, समीर भगवान विटेकर व एकनाथ लाडू परब यांना ग्रास कटरचे प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद कृषी विभाग मोहीम अधिकारी संजय गोसावी यांनी केलं. परंतु त्या तरुणाच्या हातातले आज रोजगार खऱ्या अर्थाने कोरोनाच्या मुळे गेलेला आहे.
इतल्या बऱ्याचशा फॅक्टरी बंद झालेल्या आहेत, इथले लोक राहणार म्हणजे ओळ नाही, तर अगदी पाश्चात्य देशात म्हणजे साधा समुद्र पार पलीकडे सुद्धा आपले जे तरुण गेले होते ते आज परत यायला लागलेले आपल्या जिल्ह्याभरात. आणि हे सगळ्या तरुणांना जसं मगाशी गांधीजींनी सांगितलं, सांगितलं त्यांनी की जवळपास 30% तरुण आज इथं राहणार आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि या उद्देशाने माननीय मोदी साहेबांनी सुद्धा याचा विचार खऱ्यापणे केला आणि आत्मनिर्भर योजना साठी आपल्या जीडीपीचा 10% रक्कम जी जवळपास 22 लाख कोटी रुपये दिले याचं कारण हेच आहे की जो तरुण वापस परत जाणार आहे आपल्या घराकडे तो तिथं राहावा आणि तिथं त्यांना आपल्या शेती व्यवसाय करावा, उद्योग व्यवसाय करावा, हा खरा उद्देश आहे आणि आत्मनिर्भर योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ घ्यावा. तर ह्या 2-3 बाबी आपल्याकडे महत्वाच्या या ठिकाणी सांगायला हरकत नाही. मागच्या तडवण्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काही तरुण शेतकरी माझ्याकडे आले होते, ठाकूर साहेबांना माहित आहे, तर त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली, तर त्यांनी आम्हाला सुचवलं की आपल्याच जिल्ह्यामध्ये असे 30-35 वयोगटामधील काही तरुण शेतकरी आहेत ज्यांनी स्वतःच्या पायावर काही प्रोसेसिंग म्हणा मार्केटिंगमध्ये चांगलं काम केलेलं आहे, ज्याचा प्रचार आणि प्रसार आणि इतरांना त्याबद्दल जरा मार्गदर्शन ह्या पद्धतीचं सुद्धा आम्ही काम करण्याचा विचार ठरवला आहे. त्याला एमएसआरएमचा जोड कशी देता येईल बचत गटांच्या माध्यमातून, कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला काहीतरी फायनान्शियल एड लागते आणि याशिवाय काही प्रकारचं ट्रेनिंग या सुद्धा भाग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याचा विचार करतोय. एवढंच नाही तर आपल्याकडे RCT नावाचा ऑफिस आहे म्हणजे संस्था आहे पुण्यामध्ये, तर त्यांच्याकडे जी वेगळी बँकिंगचे प्रशिक्षण चालतात, तर बँकर्स समितीमध्ये पण आपण हा मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय की त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ह्या येणाऱ्या मंडळींचे ट्रेनिंगचं स्वरूप कसं बदलता येईल, कारण तेच ट्रेनिंग आपण अनेक दिवसापासून करतोय, तर ऍग्रो बेस्ड ट्रेनिंग कशा वाढवता येतील याच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी विचार या ठिकाणी केलाय. तर भविष्यामध्ये आणखी सुद्धा ज्या गोष्टी आपल्याला पुढे देता येतील त्याच्यावर आपण या ठिकाणी नक्कीच विचार करू. आजच्या या प्रसंगाला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ॲनिमल हजबंडरी हा सुद्धा आपला कृषीशी संलग्न हा भाग आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आल्या प्रसंगी पाहतोय की अजूनही आपण दुधासाठी अन्य जिल्ह्यांवर अवलंबून आहोत, म्हणजे त्याच्याशिवाय बाहेरून दूध आल्याशिवाय आपल्याकडे आपली गरज भागत नाही, म्हणजे आपल्या जिल्ह्याची गरज भागून आपण जर दुधाचं उत्पादन एवढं करे गेलं पाहिजे की जे अन्य जिल्ह्यांना आपण पुरवू शकलो पाहिजे, तर याचं सुद्धा नियोजन केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना असतील त्याच्या माध्यमातून करायला पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा जे तरुण शेतकरी तयार होत असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला नाबार्डच्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येईल, तर हा सुद्धा एक महत्वाचा भाग या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं. त्याचं प्रत्यक्ष आचरण आणणे किंवा प्रत्यक्ष शेतकऱ्यांवर पोहोचवणे यासाठी आपण सगळी जी मधली मंडळी आहे एडीओ साहेब आणि एसओ साहेब हे आपण दुवा म्हणून काम केलं पाहिजे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत यांनी केलं पाहिजे, आपल्या सुदैवाने आपल्याच इतक्या जवळच्या भागामध्ये संस्था आहे, तर भविष्यामध्ये जसे आपण ॲग्रेसिव्ह म्हणून ते घेत असतो ना, तर हा थोडासा कडवटचा प्रश्न सुटला तर आणखी आपण 1-2 महिन्यांनी एक प्रकारचा परिसंवाद म्हणा किंवा सेमिनार अशा प्रकारचं आयोजन करू ज्यामध्ये इतर जी मंडळी असतील, मग ते बँकर्स असतील किंवा इंडस्ट्री डिपार्टमेंटचे काही लोक असतील की ज्यांचं शेतकऱ्याशी टाईप किंवा ज्याला मार्केट लिंकेज म्हणून म्हणजे निर्यातची काही यंत्रणा असतील, तर ज्या ज्या यंत्रणा शासकीय सेवेमध्ये शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या सेवा देण्यासाठी या ठिकाणी आहेत, त्या सर्वांना एकत्रित आणून आपल्याला ते प्रत्यक्ष पुढे काय जाण्यासाठीचा काही प्लॅन तयार करता येईल याबद्दल आपण नक्कीच विचार करतो. शेतकरी आहे आंबापासून शेतकरी पण आहे, तर भरपूर प्रमाणात वेंगुर्ला तालुक्यामध्ये काजू उत्पादन आणि आंबा व्यावसायिक आहे, तर कुठे यंदाच्या वर्षी जे त्यांना काजू उत्पादन जे म्हणजे पैशामध्ये गेल्या वर्षी 170 रुपये किलोनी जे काजू घेतले गेले ते यंदा 70 रुपये किलोनी घेतले गेले, तर त्याच्यापाठी एक असं पण आहे की जे आपण आफ्रिकन काजू घेतो ते कुठेतरी आपल्या जिल्ह्यात बंदी झाले वृद्धी केली पाहिजे, त्याच्यामुळे आमच्या जे शेतकरी आहे आपल्या इकडचा त्याला चांगल्या प्रकारे हमीभाव लागतो. मी एवढंच शिव साहेबांना सांगेल की आपण याच्यावर जास्त करून लक्ष दिलं पाहिजे की जो आफ्रिकन काजू येतो तो कुठेतरी थोड्या प्रमाणात म्हणजे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.